Next example, find the general solution of x dash is equal to ax and sketch the face portrait. पुन्हा ए मॅट्रिक्स दिलेला आहे तो 0 1 1 0. आता या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये काय करायचं असतं, पुन्हा आयगेन व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आणि आयगेन वेक्टर्स फाइंड आउट करायचे. पुन्हा तेच करू आपण. सर्वात आधी मॅट्रिक्स डिनोट करून देऊ ए ने, 0 1 1 0. कन्सिडर डिटर्मिनेंट ऑफ लॅम्डा आय माइनस ए इज इक्वल टू 0, which is lambda minus 1 minus 1 lambda equal to 0. The lambda square minus minus 1 into minus 1 plus 1. The lambda square is equal to 1. Lambda is equal to plus or minus 1. या काय झाले आर आयगेन मॅट्रिक्स, आर आयगेन मॅट्रिक्स ऑफ. पुढचा पार्ट आता आयगेन वेक्टर्स फाइंड आउट करायचे. नाउ कन्सिडर लॅम्डा आर मायनस ए इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता लॅम्डा आय मायनस ए ऑलरेडी वर काढलेला आहे, तो मॅट्रिक्स फॉर्म मध्येच लिहून घेऊ. लॅम्डा मायनस 1 मायनस 1 लॅम्डा इंटू एक्स एक्स वाय इज इक्वल टू 0 0. आता पहिली आपण लॅम्बडाची फर्स्ट व्हॅल्यू घेऊ, ठीक आहे. लॅम्बडा इक्वल टू मायनस 1 पहिली व्हॅल्यू. फॉर लॅम्बडा इक्वल टू मायनस 1, ओके. मायनस 1 ला काय होतंय तिथं, मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 1 सगळे एकमेकांत येतात, मायनस 1 मायनस 1. प्रॉडक्ट घेतल्यावर काय येईल, मायनस एक्स मायनस वाय मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 0. प्रॉडक्ट घेतलाय मॅट्रायसेस पाहायला गेलं तर आपल्याला एकच इक्वेशन भेटते का, मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू 0. दॅट इज मायनस 1 ने डिवाइड करून द्या, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक इक्वेशन दोन नंबर्स म्हणजे एकाला आपल्याला व्हॅल्यू असाइन करावं लागेल, ओके. मग आपण एक्स ला सेंड करू, असाइन एक्स इज इक्वल टू एस. आपला जो वेक्टर आहे तो काय येतो, आयगेन वेक्टर एक्स वाय. याच्यावर वाय ची व्हॅल्यू काय, एक्स ची व्हॅल्यू एस पुट केली आपण, वाय ची व्हॅल्यू मायनस एस, एस आणि मायनस एस झालं, एस कॉमन 1 आणि मायनस 1. हे काय झाले आपले आर आयगेन वेक्टर्स ऑफ ए. पुढे आता फॉर लॅम्डा इक्वल टू 2, मात्र सॉरी 2 नाही, लॅम्डा इक्वल टू 1 मात्र प्लस 1, लॅम्डा इक्वल टू प्लस 1. प्लस 1 ला काय होतो मॅट्रिक्स 1 मायनस 1 मायनस 1 1 इंटू एक्स स्क्वायर मॅट्रिक्स 0 0. 1 इंटू एक्स एक्स मायनस 1 इंटू वाय, दुसरं इक्वेशन मायनस 1 इंटू एक्स 1 इंटू वाय सॉरी मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू 0. आता दोन्ही इक्वेशन ला बघा, सेकंड इक्वेशन ला मायनस 1 ने मल्टिप्लाय करा, आपल्याला सेम इक्वेशन मिळणार. थोडक्यात होतं काय, दोन्ही इक्वेशन सेमच आहेत, सेमच आहेत, ओके. मग 1 इक्वेशन 2 अननोन्स, ओके. पुन्हा व्हॅल्यू असाइन करू आपण, असाइन वाय इज इक्वल टू आर, आर इज रिअल नंबर, ओके. याच्यावर मग एक्स ची व्हॅल्यू काय, आर एक्स इज इक्वल टू आर. मग आपला जो आयगन वेक्टर आहे तो काय येतो बघा, हे आयगन व्हॅल्यू साठी एक्स आर वाय आर आर 1. मग झालं काय, आता हे झाले आपले आयगेन वेक्टर्स. फॉर लॅम्बडा इक्वल टू 1 साठीच्या व्हॅल्यूज. आता आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूज भेटल्या, आता याच्यावर काय लिहायचं, आता जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन ऑफ V1
सिस्टीन एक्स लिहिताना काय लिहायचं, एक्स ऑफ टी इज इक्वल पहिलं सोल्यू पहिला आयगेन व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यासोबत पहिला आर्बिट्ररी कॉन्स्टंट घ्यायचा अल्फा, पहिला अल्फा सोबत काय घ्यायचं, पहिली आयगेन व्हॅल्यू तो आली मायनस वन, ती कुठे घ्यायची, अल्फा इंटू ई रेस टू टी घ्यायचं असतं आणि त्या टीला मल्टिप्लाय करायचं आयगेन व्हॅल्यू, म्हणजे मायनस वन इंटू टी काय आलं ते मायनस टी. ओके, मायनस वनचा आयगेन वेक्टर काय आला, जो आला आहे आपला वन आणि मायनस वन, तो लिहायचा प्लस. त्याच्यानंतर दुसरा कॉन्स्टंट घ्यायचा ऑर्बिटरी कॉन्स्टंट. ओके, पुन्हा ई रेस टू दुसरी आयगेन व्हॅल्यू काय आली आपली, ती आलेली आहे प्लस वन, वन इंटू टी काय टी. ओके, म्हणजे ई रेस टू टी आणि तिथली याची व्हॅल्यू आलेली आहे आयगेन वेक्टरची वन वन. ओके, म्हणजे हे काय झालं आपलं ते जनरल सोल्यूशन. हा झाला जनरल सोल्यूशनचा पार्ट. आता पुढे करायचं आपल्याला फेस पोर्ट्रेटला स्केच करायचं. फेस पोर्ट्रेट स्केच करताना हे जे दोन्ही आयगेन वेक्टर आहे यांचा विचार करायचा. ओके, म्हणजे आता काय घ्यायचं, वन आणि मायनस वन आहे ना, यांचा विचार करायचा. थोडासा रफ वर्क करतो इथं, वन इंटू एक्स घ्यायचा. ओके, आणि वन इंटू वाय काय येणार आहे मायनस वन, दोघांना इक्वेट करायचं. एक्स इक्वल टू मायनस वाय ही लाईन ड्रॉ करायची. सिमिलरली इथं काय, आता पुढचा आयगेन वेक्टर आहे वन आणि वन. हा वन आणि वन म्हणजे एक्स इंटू वन इट एक्स, एक्स इंटू वन इट सॉरी वाय इंटू वन इट वाय, दोघांना इक्वेट करायचं. एक्स इक्वल टू वाय आणि एक्स इक्वल टू मायनस वाय अशा दोन लाईन्स ड्रॉ करायचे. पहिले निगेटिव्हची लाईन ड्रॉ करून घ्या, एक्स इक्वल टू मायनस वाय फेस पोर्ट्रेट ड्रॉ करण्यासाठी. ओके, एक्स इक्वल टू मायनस वाय आणि एक्स इक्वल टू वाय याच्यासाठी ड्रॉ करायची. मी नेक्स्ट पेजवर जातो. आता एक्स इक्वल टू मायनस वाय ही लाईन आधी ड्रॉ करायची. पहिले पार्टीशन करून घेतो. एक्स इक्वल टू मायनस वाय जर लाईन काढायची आपल्याला, एक इक्वेशन का आपलं एक्स मायनस एक्स इक्वल टू मायनस वाय आणि एक इक्वेशन आहे एक्स इक्वल टू वाय. सर्वात आधी आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करू. वाय ऍक्सिस ड्रॉ करू. पुढे काय करायचं, आता जी निगेटिव्ह आयगेन व्हॅल्यूची लाईन आहे ती ड्रॉ करायची. ओके, एक्स इक्वल टू मायनस वाय ती काढायची. म्हणजेच काय लागेल, एक्स ची व्हॅल्यू जर झिरो घेतली आपण तर वाय ची व्हॅल्यू पण झिरो द्यावी लागेल. ओके, म्हणजे एक्स झिरो तर वाय झिरो, म्हणजे ओरिजिन हा त्या पॉईंट वरचा पॉईंट आहे. ओके, ओरिजिन मधून पास होणार लाईन ड्रॉ करायची. पुढे एक्स ची व्हॅल्यू जर वन घेतली तर वाय ची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू वन तर वाय ची व्हॅल्यू येणार आहे मायनस वन. ओके, वन मायनस वन हा पॉईंट प्लॉट करून द्या. ओके, तो कुठे येईल, तो इथं खाली येईल. ओके, तिथे पॉइंट प्लॉट केलेला, आता तिथून लाईन ड्रॉ कर, तिथून पास होणार लाईन ड्रॉ कर. आपली एक्स इक्वल टू मायनस वाय लाईन जी आपली निगेटिव्ह आयगेन वेक्टर आहे त्याच्यासाठीची लाईन. त्याच्यानंतर आता एक्स इक्वल टू वाय, एक्स इक्वल टू वाय जर आपण पॉईंट काढायचे ठरवलं, मग याचे पॉईंट काय होतं ते झिरो झिरो. ओके, एक्स जर वन घेतला तर वाय ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू मायनस वन. ओके, या दोन मधून पास मध्ये लाईन काढली. इथं काय केलं आपण, एक्स झिरो तर वाय झिरो. ओके, एक्स वन घेतलं तर वाय पण वन येणार. ओके, मग झिरो झिरो आणि वन वन मधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची आपल्याला. ओके, मग त्याच्यानंतर या दोन्ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर पुढचा पार्ट असेल आता आपल्याला ते फेस पोर्ट्रेट. अभी फेस पोर्ट्रेटचा पार्ट आहे, पण आता कर्व ड्रॉ करायचे. ओके, कर्व ड्रॉ करताना काय करायचं, आपली जी निगेटिव्ह लाईन आहे त्या निगेटिव्ह पासून अशा लाईन ड्रॉ करायच्या आहे आपल्याला. निगेटिव्हची जी लाईन आहे तो अशा कर्व्ह ड्रॉ करायचं. ओके, टच नको व्हायला, थोडंसं दिसून घ्यायचं.
पूर्ण बरोबर, जवळून थोडीशी दूर जायला पाहिजे आपण. याची डायरेक्शन या प्रमाणे, निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह कडे, हा एवढं लक्षात ठेव. अशा एका याच्या 3 ते 4 ड्रॉ करून ठेव, 3 सफिशियंट. सेम इकडं त्याच्या अपोजिट साइडला पण घ्यायचं, निगेटिव्ह लाईन पासून पॉझिटिव्ह कडे जाणारी कर्व ड्रॉ करायची. या प्रमाणे निगेटिव्ह पासून या प्रमाणे पॉझिटिव्ह, आणि डायरेक्शन या प्रमाणे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट राहिलेला आता. इथून याप्रमाणे ड्रॉ करायचे. ओके, निगेटिव्हची लाईन टू पॉझिटिव्ह, निगेटिव्हची लाईन पॉझिटिव्ह, डायरेक्शन पुन्हा तीच, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हे कोणासाठी आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की जिथं म्हणजे ही अशी डायग्राम कुठे ड्रॉ करायची, तर जिथं आपल्या या आयगेन व्हॅल्यूची एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह त्या केससाठी, जर दुसरीकडे वेगळ्या राहतात ते मी पुन्हा एक्सप्लेन करतो. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह आहे, या लाईनला मास्क करून ठेवा लागले. निगेटिव्हची आयगेन व्हॅल्यूची लाईन आहे आणि पॉझिटिव्हची. ओके, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह याप्रमाणे लाईन ड्रॉ करायची. आता एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर ते काय असतं, सिस्टीम सॅडल. सॅडल फेस पोर्ट्रेट याप्रमाणे हे आहे.